दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरच्या निवासस्थानासमोर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानं होर्डिंग लावल्यात त्यामध्ये शरद पवारांचा फोटो वापरून अजित पवार यांचा राजकारणातले दादा असा उल्लेख केला के गेलाय तर देवेंद्र फडणवीस यांचा राजकारणातले चाणक्य असा उल्लेख पाहायला मिळतोय हे होर्डिंग थेट देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानातल्या दारावरती लावलं गेलंय अगदी समोर तर एका होर्डिंगमध्ये ही दोस्ती तुटायची नाही असा उल्लेख सुद्धा आहे या दोघांचाही आज वाढदिवस आहे आणि दोघांनाही शुभेच्छा देण्यासाठी हे होर्डिंग नागपूरमध्ये झडकलेलं पाहायला मिळत आहे या होर्डिंग बाजीचा आढावा घेतले आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी कलंक या शब्दाचा वापर केला होता तेव्हा भाजपकडनं याला जोरदार प्रत्युत्तर दिलं गेलं मात्र आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सामान्यानं देखील यामध्ये उडी घेतलेली आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात ज्या काही विकास योजना राबवल्या गेला त्याचा आधार घेत अशा प्रकारचे होर्डिंग संपूर्ण शहरभरात लावण्यात आलेले आहे आणि तिथे जो मजकूर लिहिला गेला त्यामध्ये दे देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील वेगवेगळ्या व्य वे योजनांचा उल्लेख करण्यात आला आणि खाली प्रश्न उपस्थित केला गेला की देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला कलंक की भूषण म्हणजे उद्धव ठाकरे यांनी जी टीका केली त्या टीकेला आता सामान्यांकडनं देखील उत्तर पाहिजे त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या प्रकारे आपण या होर्डिंगवर बघू शकतो की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदूमील स्मारकासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता विमानतळावर जे होर्डिंग लागलं तिथे ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जे शिष्यवृत्ती देऊन त्यांना विदेशामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरच्या धरमपेठ या निवासस्थानासमोर आहे आणि अगदी त्यांच्या निवासस्थानी एक होर्डिंग लागलेलं ला आहे अत्यंत गमतीदार मजकूर देखील त्या होर्डिंग्सवर आपल्याला पाहायला मिळतात आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा जो अजित पवार गट आहे त्यांनी हे होर्डिंग इथे लावलेलं ला आहे आणि त्यामध्ये जे त्यांनी मजकूर दिलेला आहे ते त्या मजकुरामध्ये देखील राजकारणातल्या दोन नेत्यांचा म्हणजे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त अजित पवार यांचा राजकारणातील दादा तर देवेंद्र फडणवीस यांचा राजकारणातील चाणक्य असा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि ही दोस्ती तुटणार नाही असा देखील इथे आपल्याला पाहायला मिळतं त्यांच्या होर्डिंग्समध्ये तर निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेसचा जो अजित पवार गट आहे त्या गटाने हे होर्डिंग्स इथे लावलेलं ला आहे आणि महत्त्वाची गोष्ट की या होर्डिंग्समध्ये आपल्याला शरद पवार यांचा फोटो देखील पाहायला मिळते शरद पवार यांनी फुटलेल्या गटाला सांगितलं होतं की त्यांनी त्यांचा फोटो वापरू नये मात्र प्रशांत पवार असेल किंवा बाबा गुजर असेल जे जिल्हा अध्यक्ष आणि एक विदर्भाचे प्रवक्ते आहे या दोघांनी जे होर्डिंग्स इथे लावलेलं ला आहे त्यामध्ये शरद पवारांचा देखील फोटो वापरलेला आहे आणि महत्त्वाची गोष्ट की दोन नेत्यांचा उल्लेख अजित पवारांचा राजकारणातील दादा तर देवेंद्र फडणवीस यांचा राजकारणातील चाणक्य असा उल्लेख करून त्या दोघांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत आपण बघू शकतो की सकाळपासनं देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी काही लोकं पुष्पगुच्छ घेऊन येताना दिसत आहे आज देवेंद्र फडणवीस यांचा नागपूरचा दौरा होता ते गडचिरोलीला जाणार होते मात्र तो दौरा रद्द झाला त्यामुळे मग काही कार्यकर्त्यांचा हिरमोड होत आहे मात्र ज्या प्रकारचे होर्डिंग्स आज शहरभरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यांच्या होर्डिंग्समध्ये जे दोन्ही नेत्यांचे उल्लेख एकत्र केले गेलेले आहे ते देखील अत्यंत महत्त्वाचे आहे आणि त्यांची ही दोस्ती तुटणार नाही असा देखील दावा या कार्यकर्त्यांकडनं केला जात आहे कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे ए बी पी माझा नागपूर त्यामुळे दोन वेगवेगळ्या दोन भिन्न पक्षातल्या नेत्यांना एकाच होर्डिंगवरती शुभेच्छा देण्याची राजकारणातली गंमत सध्या महाराष्ट्रात अनुभवता येते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना एकाच पोस्टरच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या गेल्या एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट